तीन महीने जब उसके हो गए तब अच्छी तरह से उसकी हेल्थ थी, लेकिन सडनली एक दिन उसे लूज मोशन हुई। डॉक्टर के पास गए तो उन्होंने दवाई दी, लेकिन वो एक दवाई उसमें डालना भूल गए कि जिसके वजह से उसका सब पूरा इंटरनल चोकअप हो गया और उस हिसाब से वो बेहोश हो गई दूसरे दिन। तभी भी डॉक्टर को पता नहीं चला, लेकिन जब वो सीरियस हो गई तो डॉक्टर बोले आप उसे हॉस्पिटल लेके जाओ क्योंकि अभी नो होप से। 13 दिन तक तो वो बेहोश हो गई थी, कुछ पता ही नहीं चलता था कि क्या होने वाला है। डॉक्टर ने तो होप्स छोड़ ही दिए थे, लेकिन मैंने होप्स नहीं छोड़े थे। तो 13 दिन के बाद उसे जब इंजेक्शन दिया तो उसकी पैर थोड़े से हिल गए, तो डॉक्टर बोले कि 10% अभी होप्स है। ऐसे 2 महीने बाद डॉक्टर ने बोला कि अभी कुछ तो उसमें कमी रह जाएगी। छान सांडू नको। चलो क्या नहीं जाते एक रोटी का एक चलो पकड़ तो कड़ा उचित करीस पकड़ नहीं भी आपको उपा ना खबर उपा ना खबर सिंड्रोम चाहिए उसका पेरी रॉबिन सिंड्रोम बोलते हैं। इट इज़ अ रेयर केस होता है और वो जेनेटिकली प्रॉब्लम है। सो वो सिंड्रोम की वजह से उसका ग्रोथ थोड़ा डिले मीन्स हेल्थ वाइज बोलो और माइंड वाइज बट इट इज़ अ गॉड गिफ्टेड चाइल्ड सो माइंड में कुछ प्रॉब्लम नहीं है। 70% IQ है। जिथे आम्ही पूर्वी राहत होतो तिथे एक बिल्डिंग सोडून दुसरी फॅमिली जी होती ते लोक खूप तिला चिडवायचे। म्हणजे तिलाच सारखं वेडी आहे वेडी आहे असं चिडवायचे आणि बाकीच्या मुलांना ते पुश करायचे की ही बघा वेडी आहे ती खूप त्रास देईल तुम्हाला। पण ॲक्च्युली तसं वसुधा अशी त्रास देत नव्हती कोणालाही, पण बिकॉज ऑफ दे आर टीजिंग हर मग ती फेकायची मारायची असं ती करायची। पण मला त्या लोकांच्या फॅमिलीत जाऊन दर वन्स इन अ वीक मला जाऊन सांगायला लागायचं की ती वेडी नाही आणि तुम्ही असं मुलांना सांगू नका। समजा तुमच्याकडे एखादी अशी मुलगी असती तुम्ही काय केलं असतं? ऐसे ख्याल आया की भगवान ने मैंने क्या कर लिया कि मुझे ऐसा बच्चा दिया। तो थोड़ी सोसाइटी में मतलब अपने रिश्तेदारों में ऐसा हुआ कि अगर वसुधा आती है तो वो कुछ तो फेंकेगी मारेगी कुछ गड़बड़ करेगी तो आप उसे मत लाना आप अकेली आना। तो मैंने बोला कि मैं कभी भी अकेली नहीं आऊँगी, जब भी आना है मैं वसुधा के साथ आऊँगी। आपको अगर वसुधा पसंद है तो ही मैं आऊँगी, अदरवाइज मैं बिल्कुल नहीं आऊँगी। हाँ एवढंच काम आहे ना, पण एवढंच काम फिरवायचं आणि मग तुझी भांडी आवरायला जायचंस। नको समोर नको हो त्यांना ते काम कसं करतेस ते आरशात आरशात पफ घे पफ घे तो बघ पफ पावडर आहे का पावडर आहे का થોડું કપડે કહીએ ને કે ટેન્સ આવી ગયું હતું આમ ટેન્શનમાં કે હવે મોટું કેવી રીતે કરવાનું એને, નહીં તો મને બી થોડું લાગતું હતું એના હિસાબે ફેમિલીમાં બી થોડા બધાને કે હવે આ બચ્ચું આવ્યું તો આપણે કેવી રીતે એને મોટું કરીશું, એના માટે શું કરવાનું કે એને કંઈક તકલીફ ન થાય કે એવું બધું એમ વિચારે બધા,
તો બધાને કીધું તમે એવી એવું વિચારો નહીં, જે ભગવાને આપ્યું છે એ ભગવાન બધાનું કરશે જ, પણ આપણે એવું વિચારવાનું કે આપણે એને મોટું કરવાનું છે, તો બધા સાથે મળીને આપણે કરીશું ને તો વધારે સારું. अगदी छोटी असताना आपण कुठलं ब्रश करतो ते ब्रश करायचं, चूळ भरायची, टॉयलेट बाथ घेण्यासाठी, तेव्हा तर खूप त्रास पडला कारण तिला त्या गोष्टी समजायच्या नाहीत. पण तिला पाण्यात खेळायला खूप आवडायचं. आम्ही एवढी मोठी डॉल आणली ती, फिशवर एक डॉल बसली अशी, तेव्हा मला एवढी मोठी मिळाली ती. मग मी तिला त्या डॉलला आंघोळ घालायची तिला शिकवलं की डॉलला आंघोळ घाल. मग त्याला कसं तू स्वच्छ करणार, साबण लावणार, तसं तुझा हात स्वच्छ कर, तुझं तोंड स्वच्छ कर, मान स्वच्छ कर, असं जवळजवळ 2-3 महिने ट्रेनिंग दिलं. त्याच्यानंतर ती तिची ती छान आंघोळ करायला लागली. आपण मला तर सगळे रंग सांगायचे, बोटं मोजे करू ना, बोल रंग कुठले कुठले रंग, लाल, ऑरेंज आणि ब्ल्यू, नारिंगी, नारिंगी माझ्या साडीचा कुठला बेरंगी साडी आहे. हो पण सांग ना बेरंग कुठचे बेरंग, अजून मेन राहिला की रंग गुलाबी. गुलाबी आणि तुला ड्रेस कसला आहे, काळा, काळा आणि एक राहिला लाल, लाल. हो किती रंग झाले, 10 रंग झाले की सांगून है की नाही. मग आता फळ सांग सगळी मला, मोज फळं, हां सगळी फळं बोला, सगळी फळं सांग ना. आंबा, हां चिकू, बोट, डाळिंब, हां पेरू, संत्रा, करेक्ट. No, wrong, wrong. 60. Last number. F-O-R-40. No, T-Y, yes. 100 pachi. 100 no spelling. H-U. तभी कभी ऐसे तभी लगता था कि भाई इतना करके भी कुछ रिजल्ट नहीं आता है तो चलो छोड़ दो. तो फिर वापस ऐसा सोच लेती, अगर छोड़ देगी तो ये कुछ नहीं कर पाएगा, और अगर करती हूँ तो देखो इतना रिजल्ट आया तो थोड़ी और ट्राई करूँ, थोड़ी और ट्राई करूँ. खूप लहान असताना एकदा ती खूप चिडली होती, मी माझ्यावरती चिडली होती, मी तिला काही देत नव्हते वस्तू म्हणून. मी तिला म्हणलं मग आता काय करायचं, मी तिला देवाकडे तक्रार कर, मी तुला आईचं नाव सांगायचं आहे ना, मग देवाला नाव सांग. मग तिला ते पटलं की आपण जर देवाला सांगितलं तर आपल्याला मिळतं. पण म्हणजे मला असं तिला अंधश्रद्धा नव्हती सांगायची, पण तिला कुठेतरी आपली तक्रार कुठे सांगायची तर देवबाप्पाशी सांग. Thank you.
तिला फीड्स यायच्या ना, तसं त्याला कळलं की आपली बहीण स्पेशल आहे आणि तिला जास्ती हे करायला पाहिजे. त्याच्यामुळे तसं नाही त्यांनी कधी केलं. फक्त त्याच्या एज्युकेशनच्याला आम्हाला थोडा प्रॉब्लेम आला होता, कारण तिला तेव्हा फाडायची सवय होती पुष्कळची, मग त्याचे नोटबुक सुद्धा ती घेऊन फाडायची. मग आम्ही असं कपाटाच्या वर वगैरे जाऊन बसायचं आणि तिकडे बसून अभ्यास करायचा. ते थोडंसं झालं, पण तो पण त्यांनी एन्जॉय केलं, कारण त्याला वर बसलं की आम्ही म्हणायचं बघ मारुती वर जाऊन बसलं आहे, त्याच्यामुळे त्याला ती मजा वाटायची की आपण वर जाऊन अभ्यास करत बसतो आहे ते. म्हणजे आम्ही त्याच्यातनं सोल्युशन पॉझिटिव्ह थिंकिंगने काढलं. બસ એનાથી આગળ નહીં, હવે નહીં જવું જોઈએ આગળ. ત્યાં બધું પાત ત્યાં નિયર બાય જ હું બધા જ આખું કરવા નથી. બસ આ ઝૂ છે એ મને ખબર છે, આખું બસ ઘર આખું ઘર ઝૂ નથી બનાવવાનું મારે, એ ખાલી બીક વેકેશનમાં કરવાનું. ચાલ વોટર એનિમલ ની સાથે મૂકીશ ઝૂમાં. તારો પગ છે એની આ સાઈડ જો, અહીંયા હા બસ હવે આવતો રે. યક્ષ નું મેં જોયું છે, ઈ એવરી ટાઈમ હેપી જોય, એ કોઈ દિવસ રડે નહીં, કોઈ દિવસ જીત નહીં કરશે, એવું તારું મારું ગુસ્સો આવે એવું બધું કાંઈ જ નહીં. એટલું એન્જોયફુલી એ લોકો પોતાની લાઈફ આમ ફ્રીલી ઓલું કરે ને, તો અમે લોકો હવે અમે લોકો કાંઈ ટેન્શન જ નથી કરતા. पहिली माझ्या मुलीबरोबर अजून तिच्या शाळेतल्या दोन मुली घेऊन मी माझ्या घरीच सुरुवात केली, कारण तोपर्यंत काही म्हणजे मला कल्पना नव्हती की पुढे किती वाढेल आणि किती मुलं मला किती कोऑपरेशन मिळेल लोकांकडनं किंवा किती मुलं येतील. पेरेंट्सनी खूप मदत केली, पण पहिल्यांदा नाही केलं. त्यांना समजायचंच नाही की आपली मुलं काही काम करू शकतील, त्यांना कॉन्फिडन्स नव्हता, पण मला कॉन्फिडन्स होता की आपण जर शिकवलं तर मुलं करतात. आता ग्रीटिंग्स करतात ही मुलं, तर मग ती लोकांना दाखवायची. तर लागू ट्रॅव्हल्सनी पहिली आम्हाला सर्वात पहिली ग्रीटिंग दिवाळी ग्रीटिंग्सची ऑर्डर त्यांनी दिली आम्हाला. तेव्हा आम्ही खूप ट्रेंड नव्हतो, परंतु जसं आमचं वेडावाकडं जे काय ग्रीटिंग झालं ते त्यांनी 3 वर्ष ॲक्सेप्ट केलं होतं, कारण त्यांचं बघायचं नेचर चांगला होता. त्यांना एवढं माहिती होतं की स्पेशल मुलं करतात, मग थोडंसं वेडंवाकडं झालं तरी चालेल. भवन्स कॉलेजचं SB जैन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे, ते वर्षातनं एक दिवस स्पेशल सगळ्या मुंबईतल्या शाळांना एक दिवस परफॉर्मन्स करायला देतात. मुलींना खूप नटायला मिळतं, नऊवारी नेसायची, आंबाडा घालायचा, सगळे दागिने घालायचे, तर मुलींना ते मला खूप आवडतं. थोडी प्रॅक्टिस लागते, पण एक 15 दिवसात पिकअप करतात, एन्जॉय करतात. तर नाही आहे, कारण तिचा भाऊ आणि बहिणी तर ते तिला सांभाळणार, त्याची गॅरंटी आहे. आणि फायनान्शियल तर आत्ता जेवढं होतं तोपर्यंत ठेवून देणार, त्याच्यामुळे तशी चिंता नाही आहे.
पण कधीकधी असं वाटतं की समजा ते दोघं कुठे बाहेर गेले कामाला, एखाद दिवस स्टे वाढला त्यांचा, तर ती कसं मॅनेज करेल एवढंच वाटतं. किंवा बाहेर काही ॲक्सिडेंट झाला, इन्सिडेंट झाला, इवन मी बरोबर असताना आणि मला नाही बोलता आलं, तर ती काय करू शकेल? कारण ती घाबरते लोकांना उत्तर द्यायला. म्हणजे आम्हीच ते सांगितले की सगळ्यांना सगळं आपल्या घरातलं सांगायचं नाही, पण मग ॲड्रेस सांगेल का नाही, फोन नंबर सांगेल का नाही, तशी भीती वाटते आम्हाला. मुंडी उडाली आखी आई भी तो करी आखी जो बताओ એટલે અમને લોકોને ફ્યુચર નહીં આના ફ્યુચર નહીં અમે લોકોએ ટેન્શન લીધું જ નથી. કારણ કે એ આવ્યા પછી છે ને અમારું જે હતું ને એ આખું બદલાઈ ગયું છે. એટલે કહીએ ને કે બદલાઈ ગયું ઇન ધ સેન્સ, તમે લાઇફસ્ટાઈલ કહો, તમે વિચારવાની શક્તિ કહો, કે આપણે એમ કહીએ ને કે મન કહો, બધું જ. એ જેવી રીતે જીવે છે ને એવી રીતે હવે અમે લોકો બી એવી રીતે જીવીએ છીએ. કાલની ફિકર જ નહીં કરવાની, કાલ આવશે ત્યારે કાલનું કાલે જોઈ જવાશે. પણ આજનો જે દિવસ છે ને એ ફૂલ ફીલ એકદમ હેપીલી ઓલું સ્પેન્ડ.